नेवासा येथे मुळा एज्युकेशन संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात झालेल्या दैनिक प्रभात आणि पुणे येथील दिशा परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व्यक्तिमत्व विकास आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात प्रसिद्ध विनोदी लेखक कथाकथनकार संजय कळमकर यांनी अंतर्मनाला कितीही कळवळा असला तरी सध्याच्या जगामध्ये बाह्य मन ताकदवान झालंय, त्याला दुसऱ्याचं दुःख दिसत नाही, पण आज अंतर्मन जागृत असणारी माणसं येथे दैनिक प्रभात आणि दिशा परिवारच्या रूपाने आहेत असं मत व्यक्त केलंय. सहानुभूती कोणाला मिळवली नाही की नाही बाबा असं तुम्ही घेऊन घ्या, मनातला काढा, मदत घ्या, पण सहानुभूती मिळू नका, लोकांपुढं हे होऊ नका. जसे काही रिटायर लोक भेटले का, आता काय करा, आता काय रिटायर, तुझं पेन्शन वगैरे तुला आहे का, असं नाराज होतो. आमच्या शेतकऱ्यांना तर पेन्शन सुद्धा नाही, तू आनंदी आहे आणि तू चेहरा पाडून ते रिटायर आहे. ते रिटायर आहात तर तुम्ही तेवढी सेवा केली म्हणून रिटायर झाला. मग आपल्याकडे या अभिमान बाळगायच्या काही गोष्टी आहेत, म्हणून तो मिळून घडणं कधीही तुम्ही मनात ठेवू नका आणि आपला स्वाभिमान मनातला कधीही सोडू नका. हे इतके चांगले माणसं समाजामध्ये जे घडवून पाण्यामध्ये त्रुटी घडवण्यासारखं काम करतायत, म्हणून हा समाज टिकून आहे. म्हणून मला वाटतं आता खूप राजकारण्यांकडून आपण अपेक्षा ठेवण्यात गैर आहे. काही काही जण चांगले असतात पण त्यांना सुद्धा बाकीच्यांमुळे नाही चांगलं राहत आहेत नाही. आणि आता सगळे अस्वस्थ आहेत, म्हणजे शाळेत जर एखाद्या सरांनी विचारलं मुलांना राष्ट्रपती राजवट घरी लागते तर ते सांगतात रात्री लागते आणि पहाटे उठते. आणि आमच्या पुस्तकात तर वेगळंच आहे, बाहेर वेगळंच आहे. मुख्यमंत्र्यांचा शेत किती पहाटे होतो, मुख्यमंत्री काही संसदेतच निवडावं असं काही नाही, तो गुहावरती जाऊन नाही निवडतो. हे सगळं बदलत चाललं, हे सगळे बिघडलेले गृहस्थ आहे, हे सगळे वर जाणार. ते कोणी असले तरी मी बोललो असतो, त्याने काही फरक नाही पडत, कारण जे करतात ते कुणीतरी सांगितलं पाहिजे ना त्यांना. म्हणून मी मागच्या नेहमी सांगायचो की बाबा उठल्या उठल्या तुम्ही मनाला काय सरकार पाडणार आहे, कारण हे घाबरायचे नाही, हे सुरू व्हायचे म्हणून दिवसभर. आता पाडणारच आहोत तर आपलं बाकीचं करून घ्या वगैरे सगळं. तर हे या देशाला काय कोण दिशा देईल, आता धर्म प्रबळ झाला, राष्ट्र प्रबळ झालं, देव प्रत्येकानं वाटून घेतला, रंग प्रत्येकानं वाटून घेतला, आमच्या आईच्या अंगावर धड साडी नाही, कुठं वृत्तपत्रात तिच्या गरिबीचं वर्णन येत नाही, कुठं चित्रपटात ते दाखवत नाही, आणि एक नटी भगवी बिकिनी घालते तर दिल्लीच्या संसदेत तिची चर्चा आहे, तिच्या कपड्याची दिल्ली संसदेत चर्चा आहे. हे सगळे निवडून दिलेले खासदार ते विषयावर बोलणार आहे, हे काय नेमकं याचाही विचार आपण केला पाहिजे. म्हणून जेवढी जाण आणि भान आपण जागृत ठेवू तेवढा आपण यशाकडे निश्चितपणे वाटचाल करू, याची मला खात्री आहे. म्हणून आपल्याला अनसरे मॅडम असतील, देवीदास सर असतील, यांनी इतर स्वामी सर यांनी जे मार्गदर्शन आपल्याला केलं असेल निश्चितपणे ते घेऊन आपण पुढं जाल याची मला खात्री आहे. आमच्या मुली इथं आहेत, आत्ता काल परवा सोलापूरला मोर्चा निघाला होता नवरदेवांचा, तेव्हा आता आपल्याला खूप चांगले दिवस आहे. आता असं म्हणू नका मी आपला वगैरे, आता आता पुरुष हक्क समित्या स्थापन व्हायला, म्हणजे आता पुरुष धोक्यात आलाय, तुम्ही आता सबल झालाय. सावित्रीबाईंनी तुम्हाला इतकं आता सबल केलंय ना की आता आम्हाला म्हणावं वाटतं की बास आता याच्या पलीकडे नको बॉ, आता आम्हाला महात्मा फुलेंची आठवण यायला. तुम्ही सावित्रीताईंना किती सबल केला, आता या इतक्या सबल व्हायला लागल्या की कालांतरानं आता तुम्ही चार पण जरी मुलाला बाहेर झाले तू बिचारा चहा घेऊन येईल, तुम्ही त्याला प्रश्न विचारा नीट उभारून टाकू पाहिजे, एखाद्या घाबरून हाकू शकतो. हे सगळं हे होत चाललंय. मुली खूप सेन्सिअर आहे, म्हणजे सेन्सिअर नाही असं मी म्हणत नाही, पण समाजातली परिस्थिती जर पाहिली तर सगळी आमची इतकी सबल होत चालली की आमच्या ताईंनी त्याचा फायदा घ्या. आणि आपण सरळ एखाद्यानं हुंडा मागितला सांगायचं लगेच बाहेर येईल, त्याला पोहे चहा काही घेऊ नका, आधी आलेलो विचार हुंडा घेणार आहे की नाही, नाही तुम्ही पोहे सुद्धा त्याला देऊ नका. किती जणांना पोहे जाताय, ते काही जाताना हॉटेल मधल्या झाले पन्नास 100 रुपये देऊन जातात, हे अशी पद्धत आहे आपल्याला, ते वाईट आहे सगळं. आणि जुना काळ गेला हे चार पाच म्हातारे यायचे, एक जण मुलीचे पाय पाहायचं सपाटा येत परिस्थिती आहे, जुन्या लोकांना माहीत असेल. एक जण तिला श्लोक म्हणायला लावायचं संस्कृत मधले का, काही उच्चारामध्ये दोष आहे का, बोबडी आहे का, असे ते सगळे म्हणजे परीक्षकच असे, ते परीक्षण समितीच असायची मोठी. आता ते दिवस गेले, म्हणून आता सुद्धा आणि हे जे लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे सध्या काही जण म्हणतात की आता ते चांगलं आहे, मला मुलींना आविष्कार ते स्वतः घेतलं पाहिजे, तर ते प्राण्यांमध्ये असतं, ते माणसात अजून तरी नाही.
म्हणून तुम्ही त्या मार्गाने जाऊ नका की हे लग्न का केलं जातं, बापाकडे जास्त पैसा असतो म्हणून केलं जातं, तो विचार कर्ज काढून करतो का करतो, समाजाला त्याला दाखवायचं की यांचं लग्न झालंय, त्या समाजाच्या बंधनात दोघांना राहायचंय, प्रपंच करायचंय, म्हणून ही संस्काराची ही आपली समाजाची घडी बसलेली आहे. म्हणून अमेरिकेतल्या लोकांना आश्चर्य वाटतो तुमच्याकडे असं असतं, असे लग्न असतात, कारण ते तसं मुलगी पाहायला जात नाही, ते दिवसात जाते ठरलं पाहायला, एक दिवस लग्न मोडलं दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसली होती, म्हणजे अमेरिकेतल्या बाया जर टिकल्या लावत असत्या चेहऱ्यावर जागाच राहिली नसते त्यांची अशी परिस्थिती टिकल्या लावा. पण आपली संस्कृती इतकी थोर आहे की आपण बाळगली पाहिजे ना की संस्कृती काय आहे, नमस्कार का करतात तरुणच, हे जुन्या काळापासून, आता कोरोनात महत्व पडलं इतर देशांना की भारतातले लोक दूर नमस्कार का करतात बुवा, काही देशामध्ये भेटले की खांद्याला खांदा लावतात, नाकाला नाक लावतात, आहेत ना डोक्याला डोके लावतात, आपलं दूरच नमस्कार आहे. आणि आपल्या जुन्या लोकांना आपली पुढची पिढी कशी होणार आहे माहित आहे, त्यामुळे त्यांनी ती पद्धत खूप सावधगिरीनं निर्माण केलेली आहे. नाही तर तुम्हाला सांगतो आपल्याकडे तशी पद्धत जर असते ना, काही लोक दिवसभर नमस्कार करतात झेंडे घरी गेले, इतके उपद्रवी मानव आता निर्माण झालेले आहेत समाजात, त्याला काही इलाज नाही, विषय आपला तो नाही, परंतु आता आपल्याला समाजात राहून प्रगती करायची, तर त्याचं थोडस स्वरूप मी तुम्हाला सांगितलं. म्हणून एक करा, मोबाईल तर आपण तुम्हाला आता मोबाईल पासून कोणी बाजूला पाडू शकत नाही, तुम्हालाच काय अगदी जुने माणसं जातो, आता सुद्धा आता काही दिवसांनी जर कायमच्या मोबाईलच्या सवयीमुळे 5-10 पिढ्यानंतर जलद तानाच एखाद्या वेळेस बाळाच्या कानाजवळ मोबाईल असेल निदान शक्यता आहे, सगळे त्या याला गडजलो, पण मग मोबाईलचा उपयोग चांगला करा आणि जमेल तेवढी पुस्तकं वाचा. तुम्ही ज्या हॉलमध्ये बसलेले आहात याचे संस्थापक यशवंतराव गडाख साहेब, त्यांची पुस्तकं असली तर यांना द्या, तुम्ही वाचा की ती शून्यातून वर येऊन काय केलंय आणि साहित्यानं माणूस कसा घडू शकतो. यशवंतराव चव्हाण तुम्ही वाचा, काय त्या लोकांमध्ये मार्ग आता नुसतं एकमेकावर फिसकतायत, पूर्वी आत्रे फक्त एकदा म्हटले होते भाषणामध्ये यशवंतराव चव्हाण त्यांना हे विपुत्री काय, तर त्यांना यशवंतराव चव्हाणांनी फोन केला होता की वेणुताई का विपुत्री काय, ही चळवळीमध्ये इंग्रजांनी लाठीमार केला म्हणून तिचा गर्भपात झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं आता तिला मूल होणार नाही म्हणून ती विपुत्री काय. आत्रे साहेब त्यांच्या घरी गेले, त्यावेळेस वेणुताई त्यांना पाहून असं म्हटलं की त्या निमित्तानं माझा दादा माझ्या घरी आला. आत्रे त्यांच्या पाया पडले, डोळ्यातून असू उघडायला, हे पूर्वीचे सुसंस्कृत लोक होते, आता तसं राहिलेलं नाही. यशवंतराव चव्हाण तुम्ही वाचा, तुम्ही जेवढं जास्त वाचाल ना तुमचं विश्व अजून व्यापक होत जाईल, जगणं तुम्हाला कळेल, जीवन कळेल. म्हणून यशस्वी होणं म्हणजे नोकरी लागणं, पैसे मिळवणं, सुखी होणं हे नव्हे, तर उपजीविका करता करता ह्या जीविका सगळ्या सांभाळणं म्हणजे यशस्वी होणं. आपल्यामध्ये प्रतिभा आहे, कार्यत्री असते, भावयित्री असते, कार्यत्री निर्माण करते, भावयित्री आस्वाद घेते, आपल्यात जी कुठली प्रतिभा आहे निश्चितपणे त्याचा विकास तुम्ही कराल याची मला खात्री आहे. म्हणून जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये तुम्ही यश मिळवाल, ते मिळवण्यासाठी आपल्याला दिशा आणि प्रभातने जी संधी दिलेली आहे ती निश्चितच स्पृहणीय अशी आहे. म्हणून राजा भाऊ मी मनपूर्वक या ठिकाणी वंदन करतो की कुठंतरी मानवतेचा झरा कृतिशील, जे पूर्वी म्हणायचे थोरांमध्ये एक बोलके आणि दुसरे करते, बोलके आणि करते, कारण एक थोर मनुष्य होते ते म्हणायचे विद्वेषी विवाह केला पाहिजे, पण त्यांनाच एक विधवा ज्यावेळेस आली लग्नासाठी ते नको म्हटले, म्हणून तेव्हापासून ते दुसरे असं म्हणायला लागले की हे बोलके सुधार आणि करते सुधार, नुसते बोलू नका करते सुधारक म्हणून राजा भाऊंचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. त्यांना प्रभातची साथ आहे, तुमच्या आयुष्यात ही प्रभात फुलली, त्याबद्दल सर्वांना यशस्वीतेसाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो.